गांधीनगर तालुका करवीर या ठिकाणी गडमूड शिंगी मधील बाबा ग्रुप तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100वी जयंती 50 अधिक वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श समाजातील प्रत्येक तरुण युवकांनी घेतला पाहिजे तसेच असं स्पष्टीकरण गडमूड शिंगीचे माजी उपसरपंच गुंडा वायदंडे यांनी केलंय. तरुण युवकांनी संघटित होऊन सगळ्या क्षेत्रात आणि व्यवसायात पुढे आलं पाहिजे असं आवाहन दिलीप थोरात यांनी यावेळेस केलं. यावेळी मोहन माने आणि सुभाष ढेरे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन झालं. दरवर्षी हे तरुण मंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात मिरवणूक तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरी करते. परंतु यावर्षी कोरोनासारख्या महामारीमुळे या मंडळातर्फे हे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि मंडळातील ज्येष्ठ परसराम वायदंडे यांच्या हस्ते 50 अधिक वृक्षारोपण करून परिसरात स्वच्छता अभियान राबवून ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस RPIचे नितीन धनवडे, आकाश ढेरे, संतोष माने, महादेव वायदंडे, शिवाजी माने, सागर अभंगे, अमित ढेरे, उदय वायदंडे, राजू वायदंडे, बाबा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.